लोक शेतकऱ्यांनी शिकवतात बुद्ध या ठेवा हरमखोर आहेत आपल्या आपल्या देशामध्ये मेलेला बैल हा सकाळी रात्रीच मेला असेल. पेटावाल्यांच्या बैलगाड्या बंदीमुळे आमच्यासारख्या लघु उद्योगांवर खूप मोठा दुष्परिणाम झाला आहे. तू धाव तूच धाव तू धाव. बैलाच्या तब्येती तुम्ही बघू शकता हाडका गाडका बाहेर दिसत आहेत आणि किती आता हे समजा वजन सगळं खाली झालेले आहे. वजन भरलेल्या गाड्यांची सुद्धा शूटिंग आमच्याकडे आहे आणि किती कसे जोरणे त्यांना पळवतात तुम्ही बघू शकता. सध्या हा जर गाड्याचं बैल असता तर याला खुराक वगैरे चांगला असता त्याचे अंत्यसंस्कार लगेच झाले असते. त्याच मेल्यामेल्या त्यांचे अंत्यसंस्कार लगेच झाले असते. तर हा बैल आता सध्या सकाळी मेलेला आहे आणि आता त्याचा मालक घरी नसल्यामुळे म्हणजे तिथे मालक आता लांब लांब जातो ऊसाच्या गाड्या ऊसाच्या गाड्या करण्यासाठी साखर कारखान्याबद्दल चोरी करण्यासाठी वगैरे. तर याचा मालक इथे नाही आहे म्हणून हा बैल अजून तसाच आहे. बघू शकता तुम्ही बघा मेलेले आमच्या आम्ही गाडा मालक आहेत. आमचा जर बैल मेला असता तर आम्ही त्याला असे म्हणजे असं म्हणून गेलं नसतं. आम्ही त्याचे अंत्यसंस्कार एकदम व्यवस्थित पद्धतीने केले असते. या बैलांची आयुमर्यादा आहे ना म्हणजे काम करून करून ते एकदम दिलेला हाडं त्यांचे पाय एकदम काम होतं जातं. तुम्ही ते व्हिडिओ बघितले असणार कसे बैलगाडी पळवतात आणि याचे डबल टिबल भार असतो कवर. तो एक एक टन वजन ऊसाचं या गाडीवर असतं आणि दोनच बैलं असतात आणि त्याचे मानं बघितलं तुम्ही बघितले असेल कशा काळं झालेले असतात पूर्ण. तर या बैलांची आयुमर्यादा लिहिले 9 ते 10 वर्षापर्यंत जगू शकतात हे बैल. पण जर बैलगाडा शर्यतीचा जो बैल असतो त्याचा खुराक वगैरे इतका जबरदस्त असतो ना की तुम्ही जर कधी आलात ना बघू शकता तुमच्या रेसिंगच्या घोड्यांना सुद्धा एवढा खुराक नसेल एवढा आमच्या शर्यतीला बैलांना असतो. आणि ही बैल शर्यतीची जी बैलं असतात ती 30 वर्षेसुद्धा जगू शकतात आणि जगलेली आहेत. आमच्या घरीसुद्धा आमचे जे बैल आहेत ते 30-30 वर्षापर्यंत जगलेले बैल आहेत. तर म्हणजे अशा प्रकारे म्हणजे हे लोक म्हणतात आम्ही बैलांना अन्याय करतो तर हा अन्याय नाही आहे. कुठल्या प्रकारचा अन्याय आम्ही करत नाही. जर आता बैलगाडा शर्यत चालू नाही झाली तर हे शर्यतीचे जे बैल आहेत जे लहान पोरासारखे एकदम पोचलेले होतात तर आताच्या पोटासारखे पोचतो आम्ही बैल. असे नाही की त्याला थोडं जरी काय आजार वगैरे झाला ना लगेच जनावरांचे जे वैद्य डॉक्टर असतात त्यांना बोलवतो आम्ही. आणि हे तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे पैसा नाही आहे हे लोक डॉक्टरला बोलू शकत नाही. हा बैल आता हा मरून सकाळपासून सकाळी मेलेला बैल आहे. हा सकाळी रात्रीच मेला असेल रात्रीचाच आणि आता सुद्धा अजून सुद्धा दुपार झालेली आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत अजून हा बैल असाच इथं पडू नये. तर मग मला एवढं सांगायचं हे प्राणीमित्रांना हे समजत नाही आहे का हे जर बैलगाडामध्ये आम्ही बैलगाडा शर्यतीचे मालक आहेत आम्ही शेतकरी आहेत आमच्याकडे जर असा बैल मेला असतात आम्ही इतक्यावर ठेवलं नसतं त्याचे अंत्यसंस्कार लगेच झाले असते. तर एवढंच मी सांग जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि एक शेअर नक्की करा कारण हे माझ्यासाठी नाही करत मी तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये या व्हिडिओला ॲडव्हर्टाईज सुद्धा पडत नाही आहे मी पैसे कमवण्यासाठी वगैरे काहीच करत नाही आहे. आमचा उद्देश फक्त एकच आहे बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे आणि जे बोगस प्राणी मित्र आहेत त्यांना बाजूला सरून या सरकारने थोडा जरी विचार केला पाहिजे. प्राणी हितेशी असं सरकार बनलं पाहिजे. बुद्धदेव म्हणजे हे लोक शेतकऱ्यांनी शिकवतात बुद्ध या ठेवा. आम्ही बुद्धदेववादीच आहोत बैल या शेतकऱ्याचे मित्र आहे. तुम्ही लहानपणी सुद्धा शाळेत शिकले असाल नसाल शिकले तर आता शिकून घ्या आम्ही शिकवतो ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. लाईक केलं तरच हा व्हिडिओ ट्रेंडिंगला जाईल लोकांना दिसेल. आणि कमेंट अवश्य करा. तुम्हाला काय वाटत असेल ना त्याचे कमेंट करा खाली खाली जाऊन बघू शकता तुम्ही वर करायचं असं कमेंट करा. चांगले चांगले कमेंट करा. आणि मला माहिती आहे हे व्हिडिओ सर्वजणला अनलाईक करणार आहेत काय काय हरमखोर आहेत आपल्या आपल्या देशामध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर आणि आमच्या चॅनलवर नोटिफिकेशन बटन दाबून हा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. वडगावचा पेढा खायचा असेल तर वडगाव.